मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ईश्वर सुसंगत वाक्याचा परिचय यावरील नमुना प्रश्न. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सुसंगत वाक्याचा परिचय यावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आला. तर पहा सन्मानाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या उपघटकावर आलेला प्रश्न आहे पुढील वाक्याचा एक सुसंगत परिचय तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक एक, टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. पर्याय क्रमांक एक राष्ट्रध्वज, पर्याय क्रमांक दोन अशोकस्तंभ, पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय मुद्रा आणि पर्याय क्रमांक चार राष्ट्रगीत. प्रश्न क्रमांक दोन, याची रचना टिंबटिंब यांनी केली. पर्याय क्रमांक एक बंकिमचंद्र चटर्जी, पर्याय क्रमांक दोन सम्राट अशोक, पर्याय क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्याय क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक तीन, याच्यामुळे आपणामध्ये टिंबटिंब जागा होतो. पर्याय क्रमांक एक अहंकार, पर्याय क्रमांक दोन देशाभिमान, पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्य आणि पर्याय क्रमांक चार गर्विष्ठपणा. हे तिन्ही प्रश्न आणि त्याचे पर्याय आपण वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ही तिन्ही वाक्य हे अर्थदृष्ट्या एकमेकांशी संबंधित आहे. तर पहा मग की प्रश्न क्रमांक दोन मध्ये रचना हा शब्द आला, तर यावरून आपण निश्चितपणे सांगू शकतो की हे जे राष्ट्रीय प्रतीक आहे ते एक साहित्याचा प्रकार आहे. तर प्रश्न क्रमांक एक च उत्तर ठरवताना पहा की टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोकस्तंभ, राष्ट्रीय मुद्रा आणि राष्ट्रगीत या चारही पर्यायांचा विचार वाचल्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात येईल की राष्ट्रगीत हा एक साहित्याचा प्रकार आहे आणि निश्चितपणे आपण सांगू शकतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांकाच्या राष्ट्रगीत हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, याची रचना टिंबटिंब यांनी. पहा मग राष्ट्रगीताची रचना कोणी केली, राष्ट्रगीत कोणी लिहिलं, तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर. आणि प्रश्न क्रमांक तीन आहे की याच्यामध्ये आपणामध्ये टिंबटिंब जाणवलं. पहा राष्ट्रगीताचं गायन केल्यानंतर निश्चितपणे आपल्यामध्ये काय जाणवली, देशाभिमान, देशाविषयी अभिमान. अशा पद्धतीने आपण ते शिष्यवृत्ती परीक्षा सन 2020 मध्ये नमुना प्रश्न पाहिलेले आहेत. सन 2018 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक एक, दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. पर्याय क्रमांक एक उन्हामुळे, पर्याय क्रमांक दोन पावसामुळे, पर्याय क्रमांक तीन महागाईमुळे आणि पर्याय क्रमांक चार नापिकीमुळे. प्रश्न क्रमांक दोन, सर्वत्र टिंबटिंब दुधळी म्हणून वाहू लागले. पर्याय क्रमांक एक नदी नाले, पर्याय क्रमांक दोन डबकी, पर्याय क्रमांक तीन तलाव आणि पर्याय क्रमांक चार धरणे. प्रश्न क्रमांक तीन, निसर्गाच्या कृपेने बळी राजा टिंबटिंब. पर्याय क्रमांक एक धास्तावला, पर्याय क्रमांक दोन झेपावला, पर्याय क्रमांक तीन सुखावला आणि पर्याय क्रमांक चार निर्धावला. तर पहा मग प्रश्न आपण तिन्ही आणि त्यांचे पर्याय वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की प्रश्न क्रमांक दोन मध्ये शब्द आहे दुधळी म्हणून वाहू लागले, म्हणजे हा निश्चितपणे पावसाळाच आहे. बरोबर आहे. तर पहा मग दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. प्रश्न क्रमांक एक चा आपल्याला निश्चितपणे उत्तर सांगता येईल की पावसामुळे, म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, सर्वत्र टिंबटिंब दुधळी भरून वाहू लागले. बा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात आलं की पावसामुळे हा दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटलेला आहे. मग सर्वत्र टिंबटिंब दुतडी भरून वाहू लागले, दुतडी भरून काय वाहणार आहे, नदी नाले डबकी तलाव आणि धरण. त्यांचं उत्तर आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की पर्याय क्रमांक एक नदी नाले. आणि प्रश्न क्रमांक तीन आहे की निसर्गाच्या कृपेने बळी राजा टिंबटिंब. पहा मग दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटलाय, नदी नाले दुतडी भरून वाहू लागले, तर निश्चितपणे आपल्या बळी राजाला म्हणजे शेतकऱ्याला काय होणार आहे, आनंदच होणार आहे, सुख मिळाले. तर मग आपण हे उत्तर सांगू शकतो की निसर्गाच्या कृपेने बळी राजा पर्याय क्रमांक तीन उत्तर सुखावला. तर अशा पद्धतीने आपण या 2018 शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नांचा सराव करतो. 2021 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक एक, आज सारसभर मुलांनी टिंबटिंब होती. एक आनंदी, दोन खेळत, तीन दुःखी, चार गजबजली. प्रश्न क्रमांक दोन, निमित्त होते टिंबटिंब. एक दिवाळीचे, दोन बालमेळ्याचे, तीन उन्हाळ्याचे आणि चार सुट्टीचे. प्रश्न क्रमांक तीन, बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंबटिंब करण्याचे ठरविले. प्रश्न क्रमांक एक रडगाणे, पर्याय क्रमांक दोन धमाल,
पर्याय क्रमांक 3 त्रास आणि पर्याय क्रमांक 4 अभ्यास. आपण हे तीनही प्रश्न आणि त्यांचे पर्याय याचं अतिशय काळजीपूर्वक वाचन केलं. तीनही पर्याय प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हा जो दिवस आहे तो बालदिन आहे, म्हणजे निश्चितपणे लहान मुलांचा आनंदाचा दिवस. मग आपण प्रश्न क्रमांक 1 उत्तर घेऊया की आज सारस बाल मुलांनी किंमत होती, पा आनंदी खेळ दुःखी आणि गजबज. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गजबजती होती. पा मग प्रश्न क्रमांक 2 निमित्त होते किंमतीम. पा मग पर्याय क्रमांक 1 दिवाळीचे, पर्याय क्रमांक 2 बालमेळाचे, पर्याय क्रमांक 3 उन्हाळ्याचे आणि पर्याय क्रमांक 4 सुट्टीचे. पा बालदिन असल्यामुळे निश्चितपणे उत्तर आपण सांगू शकतो की पर्याय क्रमांक 2 बालमेळाचे, निमित्त होते बालमेळाचे. प्रश्न क्रमांक 3 की बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज किंमतीम करण्याचे ठरवले. पहा मग बालमेळा असल्यामुळं बालदिनाच्या दिवशी मुलं काय करणार आहेत, पहा खेळ गाणे धमाल त्रास अभ्यास. तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की मुलं धमाल करणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2018, शिष्यवृत्ती परीक्षा 2020 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये या उपघटकावर आलेल्या प्रश्नांचा सराव केला. तर सर्व मुलांना शिष्यवृत्ती परीक्षा 2022 साठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.